विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 22 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी या 3 दिवसांमध्ये एकूण 6 शिफ्ट झालेले आहेत आणि या 6 शिफ्टमध्ये सर्व प्रश्नाचा अभ्यास करता परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची 100 प्रश्न आणि विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहूयात लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये 22 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी या 3 दिवसाचा एकत्रित विचार करता परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एकूण आपण 100 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 1-4, रीड इच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देअर इज एनी एरर इन इट. द एरर इफ एनी विल बी इन वन पार्ट ऑफ द सेंटेन्स. द नंबर ऑफ द पार्ट इज द ॲन्सर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितले पहा, एक वाक्य दिलेलं आहे. समजा या ठिकाणी पहिलं उदाहरण पाहूया आपण. ही वॉज इन अ ट्रबल, याला 1 नंबर दिला आहे. व्हेन ही सॉ, 2 नंबर. अ टेम्पो रनिंग, 3 नंबर. टू वर्ड हिज कार, 4 नंबर. तर यामध्ये हे पहिलं, या वाक्याचा पहिला पार्ट चुकीचा आहे, दुसरा पार्ट चुकीचा आहे, तिसरा पार्ट चुकीचा आहे का चौथा पार्ट चुकीचा आहे, तर तो या ठिकाणी पार्ट पण दिलेले आहेत. तर यापैकी आपल्याला पर्याय निवडायचा असतो. तर या प्रकारची 4 ते 5 प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत. समजा आता सेकंड सेंटेन्स आहे, द ॲपल्स, 1, अ डे, 2, किप्स, 3, द डॉक्टर अवे. तर हे 4 पार्ट आहेत. तर यामध्ये चुकीचं पार्ट कोणता आहे, किंवा यामध्ये आता चुकीचं म्हणजे काय, त्या ठिकाणी चुकीचं आर्टिकल असेल, त्याचबरोबर वाक्यरचनेमध्ये काहीतरी म्हणजे वर्ब असतील, किंवा वेगवेगळे शब्द असतील, किंवा वर्बला येस लावलेला असेल, नसेल, असे वेगवेगळे नियम असतात, म्हणजे प्रोनाऊन्शिएशनचे नियम असतात. त्यानंतर टेन्सचा नियम वापरून एखादं वाक्य लिहिलेलं असतं. त्यानंतर आर्टिकल चुकीचं असतं. अशा प्रकारच्या चुका आपल्याला शोधायच्या असतात. तर या प्रकारची परीक्षेमध्ये 4 ते 5 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जात आहेत. त्याला सेंटन्स एरर असं म्हणतात. यानंतर आज आपण टोटल 100 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आणि या 100 प्रश्नावरून तुम्हाला एक अंदाज बांधता येईल आणि त्या पद्धतीचा तुम्हाला सराव करावा लागेल. हा क्लासच्या विद्यार्थ्यासाठी काढलेला 100 मार्काचा पेपर आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळतील, याचं कोणतंही स्पष्टीकरण आपण या ठिकाणी देणार नाहीत. यानंतर प्रश्न क्रमांक 5 ते 8, विच ऑफ द वर्ड्स फ्रेजेस 1, 2, 3, and 4 गिवन बिलो शूड रिप्लेस द वर्ड फ्रेजेस गिवन इन द बोल्ड टाईप ऑर अंडरलाईन इट इन द गिवन सेंटेन्स ग्रॅमॅटिकली मिनिंगफुल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या प्रकारची परीक्षेमध्ये 4 ते 5 प्रश्न येतील. यू विल फेल इन द एक्झामिनेशन इफ यू विल नॉट वर्क हार्ड. तर या ठिकाणी अंडरलाईन केलेला हा शब्द आहे, याच्याबद्दल पर्यायातील योग्य शब्द आपल्याला निवडायचा असतो. तर या प्रकारची 4 ते 5 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात. यानंतर आता हे 4 ते 5 प्रश्न संपल्यानंतर क्वेश्चन नंबर 9-10, सिलेक्ट द करेक्ट वर्ड ऑर फ्रेज टू कम्प्लीट द ग्रॅमॅटिकली सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी 1 किंवा 2 गाळलेल्या जागा असतील. बिकॉज ऑफ लो मार्क ही कुड नॉट गेट ॲडमिशन इन -- एनी कॉलेज. तर योग्य प्रिपोजिशन, योग्य आर्टिकल, योग्य नाऊन, योग्य वर्ब, योग्य सेंटेन्स म्हणजे काळाचा प्रकार असेल तर त्यामध्ये योग्य वर्ब वापरलं जाईल. या प्रकारचे फिलिंग द ब्लँक्सचे किमान 2 ते 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जात आहेत. पुढील प्रश्न प्रकार आहे क्वेश्चन नंबर 11-14, इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स देअर आर 2 blank spaces, चूज करेक्ट ऑप्शन. म्हणजे आता या ठिकाणी 2 blank spaces असतील. सेंटेन्स दिला असेल to avoid -, देअर इज अ नीड फॉर -, प्लॅनिंग फॉर प्रोजेक्ट. तर या ठिकाणी आपल्याला 2 पर्यायामध्ये 2 शब्द दिलेले असतात आणि 2 वाक्यामध्ये हे शब्द आपल्याला यूज करायचे असतात. याच प्रकारची प्रश्न मराठीमध्येही येत आहेत. एकाच वाक्यामध्ये 2 ठिकाणी 2 शब्द योग्य पद्धतीनं कसं निवडायचं, या प्रकारची प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जात आहेत. यानंतर पुढील प्रश्न, त्यानंतर इंग्रजीमध्ये क्वेश्चन नंबर 15-16, चूज द वर्ड विच ऑपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड बोल्ड. तर ह्या बोल्डचा ऑपोजिट शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जीनियस मॅथ म्हणजे पर्टिक्युलर मोजकेच व्हिडिओ, 1 किंवा 2 व्हिडिओ असतात, परंतु असे व्हिडिओ असतात जे तुमचे किमान 10 ते 15 मार्क सहज वाढण्यासाठी मदत करू शकतात. त्यामुळे या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करून ठेवा,
जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कारण तुमचं लाईक, तुमचे सबस्क्रायबर आणि तुमचं शेअरिंग हेच प्रोत्साहन मिळतं की जास्तीत जास्त व्हिडिओ तयार करण्यासाठी. अचूक गेस, योग्य मार्गदर्शन, कमीत कमी व्हिडिओ हे आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 17-18, चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन द मिनिंग टू द गिवन वर्ड. तर डॅमेजला मिनिंगफुल वर्ड आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे अपोजिट ज्या पद्धतीनं होतं त्याच पद्धतीनं मिनिंगफुल. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, क्वेश्चन नंबर 90-22, इन द फॉलोइंग पॅशेज देअर आर ब्लँक्स इच ऑफ विच हॅज बीन नंबर्ड, द नंबर आर प्रिंटेड बिलो द पॅशेज अँड अगेन्स्ट इच, फाइंड द अप्रोप्रिएट वर्ड इन इच केस. तर याचा नेमका मिनिंग काय आहे हे आपण समजून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक तुम्हाला पॅशेज दिलेला आहे, मॅनकाइंड हॅज सीन रॅपिड, आता इथं 19 नंबर दिलेला आहे, इन द लास्ट 150 इयर बिकॉज ऑफ हिज मास मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स. पुन्हा यानंतर 20 नंबरचा या ठिकाणी नंबर दिलेला आहे, इन वेस्टर्न नेशन्स अँड द लेटर टेक. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तर या ठिकाणी पर्याय दिलेत 19 नंबरला, म्हणजे वर 19 नंबर दिला होता या ठिकाणी, तर या 19 नंबरच्या ठिकाणी या पर्यायातील कोणता शब्द वापरला जाऊ शकतो. त्यानंतर 20 नंबरला यापैकी कोणता शब्द वापरला जाऊ शकतो. 21 नंबर जिथं आहे तिथं यापैकी कोणता, म्हणजे पॅशेजमध्ये योग्य शब्द वापरणे हा या ठिकाणी भाग आहे. आणि पेपर अजिबात अवघड नाही, तर पेपर लेंदी आहे, ज्याचं वाचन म्हणजे कौशल्य चांगलं आहे, ज्याला कमी वेळेमध्ये जास्त वाचता येतं समजतं, त्याच्यासाठी हे सर्व पेपर अतिशय सोपे आहेत. यानंतर आपण मराठीचा विचार करूया. तर या ठिकाणी तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा, वर्तमान काळातील वाक्य शोधा, यथेच्छ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा, वाकब्बार या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी किमान 4-5 प्रश्न विचारले जातात. मायाळू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर या पद्धतीचे मराठीचे 15-20 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर मराठीमध्ये एक उतारा दिला जातो आणि या उतारावरील प्रश्न, आणि हे प्रश्नही जनरल असतात, म्हणजे जनरल तुम्ही अगदी प्रश्न वाचूनही उत्तरं देऊ शकतात, या पद्धतीचे जनरल प्रश्न असतात. उतारा वाचलाच पाहिजे असंही काही नाही, परंतु काही वस्तुनिष्ठ प्रश्नाला आपल्याला गरज असते. परंतु जे जनरल प्रश्न असतात, महत्त्वाकांक्षा नसणारा म्हणजे काय, लेखकाच्या मते लोकांना कशाची सवय असते वगैरे, अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मराठीमध्ये विचारली जाणार आहेत. त्यानंतर खरे प्रश्न चालू होतात, ते म्हणजे गणित बुद्धिमत्ता मानसिक क्षमता चाचणी, यामध्ये तुलनात्मक विधानाचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी विधान दिलं जातं, विधानाखाली आपल्याला 2 निष्कर्ष दिले जातात, आणि या निष्कर्षामध्ये आपल्याला सोडवायचं असतं, विधान 1 बरोबर आहे, विधान 2 बरोबर आहे, विधान 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे, विधान 1 आणि 2 दोन्ही असत्य आहे. म्हणजे या ठिकाणी, आणि ही अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही जर थोडं यापूर्वीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला यासारखी उदाहरणं आपण सोडवून दिलेली आहेत. तर या विधानावर 4-5 प्रश्न असल्यामुळे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 39 पुन्हा विधान दिलेलं आहे, त्याचा निष्कर्ष. तर हे सराव होणं गरजेचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना हे सराव करणं शक्य आहे त्यांनी सराव करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 40 हाही विधानावरच असणार आहे. प्रश्न क्रमांक 41 विधान आणि निष्कर्ष, प्रश्न क्रमांक 42 या ठिकाणी पदावली दिलेली आहे, प्रश्न क्रमांक 43 यामध्येही पदावली दिलेली आहे, प्रश्न क्रमांक 44 या ठिकाणी विधान आणि निष्कर्ष, पण हे वेन आकृतीच्या संबंधित आहेत, म्हणजे वेन आकृती ड्रॉ करून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. जसं सर्व आंबे फळे आहेत, काही फळे गोड आहेत, निष्कर्ष 1 काही फळे आंबे आहेत, सर्व आंबे गोड आहेत, या पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न सॉल्व करावी लागतील. प्रश्न क्रमांक 45-49 खालील दिलेली माहिती वाचन करून योग्य पर्याय निवडा. तर यामध्ये तुम्हाला माहिती दिली जाते, माहितीचं विश्लेषण आपल्याला करावं लागतं. जसं उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण पाहिलं, अणू, रेणू, सोनू आणि बाणू या 4 मैत्रिणी असून त्यांना संत्री, चिंच, आंबा, चिक्कू हे 4 प्रत्येकी 1 फळ आवडते, तसेच त्यांना लाल, काळा, पिवळा, हिरवा रंगपैकी 1 रंग आवडतो, पण याच क्रमाने असेल असे नाही. अणूला हिरवा किंवा काळा रंग आवडत नाही, रेणूला चिंच आवडते, लाल किंवा हिरवा रंग आवडत नाही, काळा रंग न आवडणाऱ्या व्यक्तीस चिंच आवडत नाही, संत्री आवडणाऱ्या व्यक्तीस हिरवा रंग आवडतो, चिक्कू किंवा आंबा सोनूला आवडत नाही, अणूला आंबा आवडतो. तर हे वाक्य आणि मग त्यावर 5 प्रश्न असतात. चिंच आवडणाऱ्या व्यक्तीस कोणता रंग आवडतो, बाणूला कोणते फळ आवडते, म्हणजे हे माहिती आपल्याला जर व्यवस्थित याची संकलित करता आली तरच आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतात. यानंतर पुढे मग संत्री कोणाला आवडते, लाल रंग कोणाला
आवडेल, खालीलपैकी योग्य जोडी निवडा. अणू चिंच लाल रंग, सोनू चिंच पिवळा, बाणू चिक्कू काळा, रेणू संत्री पिवळा. तर या ठिकाणी हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 ते 54, खालील माहिती वाचा व योग्य पर्याय निवडा. यामध्ये आपल्याला ए बी सी डी ई एफ जी एच असे एकूण 8 जण वर्तुळाकार टेबलाच्या भोवती केंद्रस्थानी तोंड करून बसलेले आहेत. तर यावर प्रश्न विचारले जातात. तर हे 50 प्रश्न तुमच्या लक्षात आलेत. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. त्यानंतर बीजगणित या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 50 ते 59, खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात समीकरण दिले असून ते सोडवून एक्स आणि वायमधील योग्य सहसंबंधासाठी योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. एक्सपेक्षा वाय मोठं, एक्स बरोबर किंवा मोठं असेल वाय, एक्स मोठा आहे वायपेक्षा आणि एक्स बरोबर किंवा वायपेक्षा मोठा असेल. तर या ठिकाणी तुम्हाला समीकरण दिलेत. पहिलं समीकरण सोडवायचं, या ठिकाणी एक्सची किंमत आणि वायची किंमत शोधायची आणि त्यामध्ये तुलना इथं वरच्या कोणत्या पर्यायानुसार होते हे आपण शोधायचं आहे. त्यानंतर दुसरं वर्ग समीकरण आहे, तिसरं वर्ग समीकरण आहे, चौथं वर्ग समीकरण आहे, पाचवं वर्ग समीकरण आहे. तर हे वर्ग समीकरण सोडवून आपल्याला एक्स आणि वायची तुलना करायची आहे आणि मग ही तुलना आपल्याला पेक्षा लहान किंवा पेक्षा मोठा या पद्धतीने मांडणी करायची आहे. यानंतर पुढील 5 प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 60 ते 64, खालील क्रिया सोडवा व योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपल्याला पदावली दिलेली आहे, त्याचबरोबर पुढे आपल्याला अपूर्णांक अंदाजे उत्तर काढायचे. त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पहा. तर त्यानंतर पुन्हा 514.9 × 21.7% ते पीची किंमत काढायची आहे. त्यानंतर यामध्ये शेकडेवारीचं उदाहरण असतं, 400 ची 20 टक्के वजा 300 ची 102 अधिक 100, त्यानंतर बेरीज वजा बाकी, या पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला सरळ व्याजवरचं या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, त्याचबरोबर नफा तोट्यावरचं एक उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 8 मुले आणि 5 मुली ओळीत बसलेल्या बसल्यास 2 मुली एकत्र किंवा सलग बसतील असे किती वेळा घडेल, या पद्धतीचाही प्रश्न आहे. किंवा एका पिशवीमध्ये 5 लाल 4 पांढरे आणि 3 काळे चेंडू असून कोणतेही 3 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढले असता लाल चेंडू न निघण्याची संभाव्यता किती. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 69 ते 73, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. 158, 78, 38, 18, 8 आणि पुढे काय. त्यानंतर दुसरी पण या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे. तर या संख्या मालिकेवर 4 ते 5 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जात आहेत, याच्याबरोबरच अक्षर मालिकाही विचारली जाते. यानंतर पुढे प्रश्न. तर या ठिकाणी हा जो प्रश्न दिलेला आहे हा आतापर्यंत असा प्रश्न विचारलेला नाही, पण असा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो पुढील ह्याच्यामध्ये. म्हणजे पुढचा सुद्धा आपल्याला अंदाज बांधता आला पाहिजे की पाठीमाग जर प्रश्न असे आले असतील तर पुढे काय येणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक माहिती दिलेली आहे, ह्या माहितीचे विश्लेषणावरून सर्वाधिक उत्पन्न कोणत्या वर्षी झाले, किंवा समान उत्पादन असणाऱ्या मशिनरी कोणत्या, किंवा 2020 एकूण उत्पन्न किती असेल, सर्व मशिनीचं 2022 उत्पन्न किती असेल, किंवा मशीन क्रमांक 5 या ठिकाणी हे मशीन आणि इकडे वर्ष दिलेले आहेत, हे त्यांचं उत्पादन दिलेलं आहे. समजा 4 मशीनचं सर्व एकत्रित उत्पन्न विचारू शकतात, किंवा 2020 सर्व मशिनीचं एकत्र विचारू शकतात. म्हणजे या ठिकाणी बेरजा वगैरे करायला लावणे, निरीक्षण करायला लावणे हा महत्त्वाचा भाग असेल. यानंतर पुढे खालील अंक अक्षर संख्या मालिका, म्हणजे या ठिकाणी एक अंक अक्षर चिन्ह असलेली एक संख्या मालिका दिली जाते आणि यावर मग खालील वेगळे पद शोधा, किंवा पुढे म्हणजे क्रमाने येणारे, किंवा इकडं अंक मालिकेत डावीकडून 20व्याच्या पुन्हा डावीकडे 5व्याच्या उजवीकडे दुसरे, असं काहीतरी माहिती ह्या एकाच ओळीवर 4 ते 5 प्रश्नांची माहिती आपल्याला विचारतात. तर या प्रकारचे 4 ते 5 प्रश्न परीक्षेमध्ये येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 82 ते 89, खालील प्रश्नाकृतीमध्ये दिलेला पत्ता पर्याय शोधा. तर या ठिकाणी काय केलं जातं, तुम्हाला एक पत्ता दिला जातो आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतात. तर यामध्ये काय चुका असतात ते आपण पाहूयात. समजा या ठिकाणी पत्ता होता MES कानेटकर शाहू नगर फेज नंबर वगैरे, बरोबर आहे, नागपूर. तर आता इथं शाहू आहे, इथं शाह हो झालं, ओ वाढलेला आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. आता या ठिकाणी नंबर होता 47 34, इथं आहे 74 34, म्हणजे असा अंकामध्ये बदल करतात, किंवा एच्या ऐवजी ओ घेतात, ओच्या ऐवजी यू घेतात, ठीक आहे. आता येतं काय केलं, शहा केलं, शाहू नाही आलं, इथं शहा केलं. म्हणजे योग्य पर्याय आपल्याला योग्य पत्ता निवडायचा असतो आणि असे 8 ते 10 प्रश्न परीक्षेमध्ये येतात, जे प्रश्न तुम्ही अजिबात मिस करू नका. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न, आणि यापूर्वीचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर 140+ स्कोर कसा करायचा, 120+ स्कोर कसा करायचा आणि सर्व प्रश्न कसे सोडवायचे याची सविस्तर माहिती दिलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 90 ते 94, खालील दिलेली माहिती समजून योग्य पर्याय निवडा.
सोमवार ते रविवार क्रमाने प्रत्येक दिवशी एका विषयाचा पेपर घेण्यात आला. विज्ञान, भूगोल, इतिहास, गणित हे सर्व विषय आहेत, त्याबद्दल त्यांची माहिती दिली. समजा इंग्रजी विषयाचा पेपर सोमवारी नव्हता, इंग्रजी नंतरच्या दिवशी विज्ञानचा पेपर होता, इतिहास व राज्यशास्त्राच्या दरम्यान गणिताचा पेपर होता. तर यावरून आपल्याला सोमवार ते रविवार कोणत्या विषयाची पेपर कशी होती याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि 4 ते 5 प्रश्न या पद्धतीच्या प्रश्नावर विचारले जात आहेत. त्यानंतर विद्यार्थी केंद्रात आणि शाळेच्या समस्या संबंधात काही प्रश्न असतात. शालेय परिसरात कचरा झाला असेल, विद्यार्थ्यांना स्वच्छता करायला लावली आणि एखाद्या पालकाने जर विचारलं हे विद्यार्थ्याचं काम नाही, तर तुम्ही त्या पालकाशी कोण्या पद्धतीनं बोलाल? किंवा वर्गात गोंधळ घालत असताना, समजा मुले वर्गात गोंधळ घालत आहेत आणि तुम्ही अचानक वर्गात गेलात, तर तुम्ही कोणती भूमिका हे कराल या पद्धतीचे प्रश्न. किंवा एखाद्या मुलाला दिसत नाही समजा, किंवा तो चष्मा वापरतो, तर त्या विद्यार्थ्याशी तुम्ही कोण्या पद्धतीने ट्रीट कराल? एखादा मुलगा जर समजा आगावपणा करत असेल तर त्याला कोण्या पद्धतीने समजावाल? म्हणजे हे मानसशास्त्राशी आणि शैक्षणिक बाबीशी संबंधित काही प्रश्न आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97, विधान आणि निष्कर्ष. एक ही गाय खुर्ची नाही, सर्व खुर्च्या टेबल्स आहेत, या ठिकाणी निष्कर्ष दिलेत आणि या निष्कर्षावरून आपल्याला पुढे योग्य विधान निवडायचं आहे. त्याबरोबर प्रश्न क्रमांक 98, सर्व खेळाडू धूम्रपान करतात, काही धूम्रपान करणारे वाईनच्या व्यसनाधीन आहेत. तर यावरही आपल्याला निष्कर्ष, म्हणजे सर्व प्रश्न हे अगदी तुम्हाला त्याच ठिकाणी उत्तरं सापडायचे आहेत. तुम्हाला कोणताही प्रश्न पाठ करून जायचा नाही, कुठलाही GS चा प्रश्न आत्तापर्यंत येत नाही. आणि यामध्ये पुढे अजून गणिताचे आपण या ठिकाणी आज 100 प्रश्न पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जीनियस मॅथ चॅनल पाहत आहात. शिक्षक अभियोग्यता हे ज्या विद्यार्थ्यांनी फास्ट ट्रॅक बॅचेस किंवा व्हॉट्सअप क्लास व्हिडिओ क्लासेस जॉईन केले होते त्यांच्यासाठी हा 100 मार्काचा काढलेला पेपर आहे. याचे स्पष्टीकरण आपण त्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. परंतु यूट्यूबच्या विद्यार्थ्यांनाही किमान प्रश्नाचं स्वरूप लक्षात यावं, प्रश्न समजावेत म्हणून आपल्यापर्यंत हे 100 प्रश्न या ठिकाणी सादर केलेले आहेत. यासारख्या प्रश्नाचा आता तुम्ही स्वतः अभ्यास करा, स्टडी करा. त्याचबरोबर लवकरच आणखी पुढचे 100 प्रश्न कोण्या पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. सोबत रहा, भेटूया लवकरच पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू.